प्रेम, प्रेमाच्या अनाभाका आणि नंतर तुरावा यातून बाळावला जाणार संशय आणि मग एखाद्याचे जीवन संपवण्याची केलेली तयारी. एखाद्या क्राईम सिरियलमध्ये साजेल असे हे कथानक पिंपरी चिंचवडच्या आय टी नगरीमध्ये अर्थात हिंजवडीमध्ये घडले. 2 दिवस प्रेयसीबरोबर घालवून अतिशय थंड डोक्याने प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या गोळ्या झाडून खून केला आणि काही झालेच नाही अशा आविर्भावात हिंजवडीमधून बाहेर पडला तो आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीतच. मात्र पोलिसांच्या अनपेक्षितपणे हाती लागला आणि मग उलगडला हिंजवडीतील हेट स्टोरीचा प्रकार. तोपर्यंत त्याच्या प्रेयसीचा एका हॉटेलमध्ये खून झालाय हे कोणालाही माहिती नव्हतं. ज्यावेळेस प्रियकर हाती लागला त्यावेळेस हा सर्व प्रकार समोर आला. यामागे घडलं काय होतं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी संतोष राजमाडी, बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. अवघ्या 26 वर्षाची वंदना द्विवेदी सर्वसामान्य घरातून आलेली, चांगले शिक्षण घेतले अर्थातच मग इंजिनियर झालेल्या वंदनाला चांगली नोकरी लागावी अशी घरच्यांची अपेक्षा होती. वंदनाचे देखील तेच स्वप्न होते. घरच्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी वंदनाने पुणे गाठलं. पुण्यातील आय टी नगरी असलेल्या हिंजवडीमध्ये ती नोकरीच्या शोधात आली. तिला चांगली नोकरी देखील मिळाली. नोकरी लागल्यानंतर भूतकाळातील काही व्यक्तींनी पुन्हा एकदा तिच्या जीवनात प्रवेश केला. वंदना ही मूळची लखनौजवळची. शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिची ओळख या कॉलेजमधील युवक ऋषभ याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांना कळले देखील नाही. मग रोजचा संवाद, चर्चा, प्रेम, प्रेमाच्या अनाभाका असं सगळं काही सुरू होतं. वंदनाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिक्षण घेतल्यानंतर वंदना नोकरीच्या शोधात होती. लखनौमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळत नव्हती म्हणून तिने पुण्यातील अनेक कंपन्यांमध्ये जॉबसाठी शोधाशोध सुरू केली. अशातच तिला पुण्यातील हिंजवडीमध्ये एका कंपनीकडून नोकरीचा कॉल आला. पगारही मनासारखा होता, त्यामुळे वंदनाने हिंजवडीमध्ये येऊन नोकरी करण्याचे निश्चित केले. ती नुकतीच हिंजवडी येथे एका कंपनी आय टी अभियंता म्हणून रुजू झाली. कंपनीच्या जवळच एका पी जी हॉस्टेलमध्ये ती राहत होती. आरोपी ऋषभ हा लखनौमध्ये ब्रोकरचे काम करत होता. दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते पण वंदना आपल्याशी पूर्वीप्रमाणे बोलत नाही. कदाचित तिचे आता आपल्यावर प्रेम राहिले नाही किंवा तिला पुण्यामध्ये कोणीतरी चांगला मित्र भेटला की काय असं वारंवार त्याच्या मनात येत होतं. ती दुसऱ्या कोणाच्या प्रेमात तरी पडली का असा संशय तो कायम घेत होता. त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादातही वंदनाची नोकरी व्यवस्थित सुरू आहे आणि आपण मात्र तिच्या आठवणीने झुरतोय अशी एक भावना ऋषभच्या मनात नेहमी येत होती. आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वारंवार वाटत होतं. अशातच ऋषभच्या घातक मनसुब्यांना खतपाणी घडणारी गोष्ट घडली. ऋषभ याने ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडून प्रेयसी वंदनाचा खून केला ते पिस्तूल त्याने त्याच्या लखनौ येथील एका मित्राकडून 2015 विकत घेतलं होतं. मात्र त्या मित्राने ऋषभला पिस्तूल विकले. त्या मित्रानेही 3 ते 4 वर्षापूर्वी आपल्या प्रेयसीचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला आणि नंतर स्वतःही आत्महत्या केल्याचे समोर आले. हाच प्रकार त्याच्या डोक्यात होता. आपल्या मित्रांनीही आपली प्रेयसी दुसऱ्यासोबत आहे म्हणून तिला संपवलं तर आपणही असंच करूया हे विचार त्याच्या मनात घर करून बसले होते. आणि ह्याच विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो पुन्हा एकदा वंदनाच्या वारंवार संपर्कात येत होता. आरोपी ऋषभ 25 जानेवारी रोजी लखनौवरून हिंजवडी येथे आला. त्याने येथे ओयो टाउन हाऊस या हॉटेलमध्ये रूम बुक केली. मयत वंदना 26 जानेवारी रोजी सायंकाळी हॉटेलमध्ये आरोपी ऋषभ याला भेटली. भेटून ती पुन्हा आपल्या हॉस्टेलमध्ये परतली. आरोपी ऋषभने दुसऱ्या दिवशी मयत वंदनाला पुन्हा बोलावून घेतले. दोघांनी एकत्र खरेदी केली, सोबत जेवणही केलं. 27 जानेवारी रोजी दिवसभर दोघेही एकत्र होते. मात्र रात्री 9:30 दोघेही हॉटेलच्या रूममध्ये असताना आरोपी ऋषभने बंदूक काढून मयत वंदनाला काही काळाच्या तिच्या डोक्यासह शरीरात 5 गोळ्या झाडल्या. मयत वंदना रक्ताच्या थरोळ्यात पडल्यानंतर आरोपी ऋषभ हा काही घडलंच नाही असे दाखवत रात्री 10:00 रूमचा दरवाजा बंद करून पसार झाला तो मुंबईच्या दिशेने. मात्र नवी मुंबई पोलिसांनी नाकेबंदीत त्याच्यावर संशय आल्याने त्याची बॅग तपासली आणि बॅगेत बंदूक आढळली. पोलिसी खाक्या दाखवतात त्याने हिंजवडीतील हॉटेलच्या रूममध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वंदनाचा मृतदेह दिसला. तोपर्यंत हॉटेल चालकांना देखील हा प्रकार माहीत नव्हता. आरोपी ऋषभ याला आता पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकारामुळे आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या, कुटुंबाला सांभाळू पाहणाऱ्या एका तरुण युवतीचा अंत झाला. विकृत ऋषभने काहीही माहिती न घेता तिला या जगातून संपवले. आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी न पाहता आपल्या मित्राने हे केलं म्हणून आपण हे करायचे, ही वृत्ती खरंच समाजासाठी घातक आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.